आलेल्या सर्वांचं माता भगिनींचं ज्येष्ठ भावांचं मी मनपूर्वक आभारी आहे. सध्या महाराष्ट्राचे आदरणीय आंबेडकर साहेब, मराठवाड्याचे अध्यक्ष आदरणीय भेंडे पाटील साहेब, ज्येष्ठ नेते बुलढाण्याला सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष कवडे साहेब असतील, तांबडीकर साहेब असतील, हजी भाई असतील आणि औरंगाबादचे अध्यक्ष पीपी देशमुख साहेब, बनसोडे साहेब मराठवाड्याचे उपाध्यक्ष आणि तसेच माझ्या सर्व इंग्रज साहेब, माझ्या सर्व बंधूंना, भगिनी मातांना, मातारपणी इथे येऊन पावसाळ्यामध्ये या थर्ड क्लास ऑफिसच्या समोर बसण्याची आपल्याला हौस आहे का? आपण हौस खातर आलो का? औरंगाबादला सिनेमा पाहायला आलो का? आपण इथे निषेध व्यक्त करायला आलो. ही इंग्रजांची औलाद अजून भारतातून गेली नाही. इंग्रज गेले नालायक आणि नाजायज औलाद इथे सोडून गेले. ज्या माणसांचे पैसे जमा आहेत, दर महिन्याला पैसे काढून त्यांच्या तिजोरीत टाकले, त्या पैशावर साफून बसलेली औलाद. हजार रुपये पैसे देताना लाज वाटत नाही. अरे घेणाऱ्याला लाज वाटते, घेणाऱ्याला लाज वाटत नाही. हराम खोराची औलाद. ईपीएफओ हे संघटने त्याचा एक बॉस बसतो दिल्लीत, त्याला सीपीएफसी म्हणतात आणि त्याचे 275 ऑफिस आहेत. त्यातलं हे एक ऑफिस आहे. कोणतं थोडं मोठं आहे, कोणतं थोडं छोट आहे, पण टोळी आहे. टोळी आता काय भाऊ, औरंगाबादच्या ऑफिसनं 40% काम केलं असं आतापर्यंत लोकांच्या वेतनाचं किंवा 1000 रुपये मिनिमम पेन्शनचं, म्हणून तो वरपास झाला. म्हणून तो वरपास झाला. 40% फर्स्ट क्लास येतो का? 40% फर्स्ट क्लास येतो का? 40% वरपास झाला आणि बाकीचे तर सगळे फेलच होते. आज इथे बसलेल्या किती लोकांना 1000 खाली पेन्शन, हात वर करा. मग या हरामखोरांनी सीपीएफसीनी मला स्वतः मीटिंग मध्ये म्हटलं, प्रत्येक माणसाला 1000 वर पेन्शन आहे, त्याला म्हटलं लिस्ट पाठवतो लिस्ट. आता मला सांगा, जर तो मला म्हणू शकतो मीटिंग मध्ये एका संघटनेचा प्रतिनिधी म्हणून, तो त्याच्या या बाकीच्या चमच्यांना सांगू शकत नाही का? त्यांच्याकडून लिस्ट बोलावू शकत नाही का? मग यांनी लिस्ट पाठवायला नाही पाहिजे का? बरं, त्यांनी नाही मागितलं, यांनी तर पाठवायला पाहिजे की माझ्या क्षेत्रामध्ये 1000 खाली पेन्शन मिळणारी एवढी लोक आहेत, त्यांना मी देऊ का? पंतप्रधानांनी सांगितलं की सगळ्यांना 1000 मिनिमम पेन्शन केली. मग या इम्प्लिमेंट करणाऱ्या अधिकाऱ्यांचं हे काम नाही का? आहे की माझ्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये 5000 लोकांना 1000 खाली पेन्शन आहे, मग मी ते देऊ का? यांचा धंदा काय झालाय? तुम्ही केस घेऊन गेल्यावर मग ते त्याच्यावर विचार करतात डोकं खाली. अरे प्रोएक्टिव्ह व्हा, अगोदर विचार करायला शिका. हे प्रत्येक ऑफिसरला शिकवलं जात. जर तुम्ही ते करू शकत नाही, म्हणून तुम्ही लोकांना सामोरे जाऊ शकत नाही. आज आपलं आंदोलन हे पाहिल्या बरोबर 7:30 डोळ्यात घुसले, घुसले की नाही घुसले? मग जर लोकांना सामोरे जाण्याची यांची शक्ती असती, क्षमता असती, तिथे लोकांच्या समोर आले असते, सांगितलं असतो भावांनो मी तुमच्या सेवेचा सरळ आहे. म्हटलं असतं की नाही म्हटलं? त्यांच्याशी व्यक्तिगत आपला कोणाशी विरोध नाहीये. पण जर तुम्ही आमच्या सेवेत इथे रहत आहात, त्याच्यासाठी 1,00,000 रुपयांचा पगार घेत आहात आणि आमचेच पैसे आपल्याला गुंतवून आम्हाला जर तुम्ही फिरवत असाल चाबी सारखं गोल गोल, तर तुमचं कुलूप कोणत्या चाबी उघडतं आम्हाला माहितीये, माहितीये का नाही? या देशामध्ये ज्या दिवशी अधिकारी जनतेमध्ये येऊन त्याचे प्रश्न समजावून घेईल आणि जनतेचे प्रश्न सोडवेल, त्या दिवशी हा देश स्वतंत्र झाल्यासारखा होईल. नाही तर आपण याची
आम्ही कोणा व्यक्तीच्या विरुद्ध नाही, कोऑपरेट करणं म्हणजे काय? अरे ज्या माणसाला कोणीच नाही तो माणूस तरी तुमच्या दुकानात आला इथे तर ताबडतोब त्याचं काम झालं पाहिजे, त्याला नेत्याने घेऊन यायचं, ते नेत्याची बेजारी त्याची बेजारी, हे काम तुमचं आहे, अर्ध काम तुमच्या संघटना करते, संघटनेचे नेते करताय, मग तुम्ही काय इथं झट मारायला बसले का? आपण आज इथे जे आलो या गोष्टीचा निषेध व्यक्त करायला आलो की हा ईपीएफओ ऑर्गनायझेशन संपूर्ण देशातलं हे हरामखोर आहे आणि ह्या ऑर्गनायझेशनने आम्हाला आज ही स्थिती त्याच्यामुळे तुम्हाला पटत नसेल तर मी सांगतो 11 पॉइंट आपण निवेदनात लिहून दिले आणि त्याला लिहिलेलं आहे निवेदनामध्ये ही तुमची 11 पाप आहे. निवेदन इंग्रजीत आहे पण मी तुम्हाला मराठीत त्याचा अर्थ सांगतो. 1995 मध्ये कायदा झाल्यावर यांनी एक तर्फी रिटर्न ऑफ कॅपिटलचा मुद्दा गायब केला, म्हणजे तुम्ही भरलेले पैसे तुम्ही मेल्यानंतर गायब होणार, हा त्यांनी कायदा केला. मग याला जबाबदार कोण आहे? सरकार आली गेली कधी युपीएचा आला असेल कधी एनडीएचा, त्यांना काही घेणं नाही तुमच्या आमच्या, त्याला मताशी गेलं. 5 वर्ष सत्ता भोगली, पुन्हा आले पुन्हा भोगली गेले पुन्हा राहिले बाजूला वगैरे वगैरे, पण हे ऑर्गनायझेशन परमनंट तुमच्या कामासाठी निर्माण केलेलं आहे की नाही केलेलं? मग आल्या गेल्या सरकारला योग्य सल्ला देण्याचं काम या नारायकांचं होतं की नाही? होतं की नाही? आज कमिशनरने रेकॉर्ड करावं भाषण, त्याच्यावर विचार करावा, कोणाकडून ट्रान्सलेशन करून घ्यावं. जर सरकार आले गेले ते टेम्पररी आहे, ते नेते लोक, ही ब्युरोक्रसी परमनंट आहे या देशामध्ये. आणि जर यांनी प्रत्येक वेळेस कायदे एकतर्फी बदलले, कारण यांना जात विचारायला कोणी नाही, यांचा कोणी बाप नाही, पण आज त्यांचे बाप इथे बसलेले आहे. एकतर्फी तुमच्या सगळ्यांची रक्कम गळत करण्याचा कायदा यांनी केला, त्याच्यानंतर दर 3 वर्षाला आपली पेन्शन मार्केटशी पॅरिटी करावी, रिवाइज करावी असा कायदा होता. म्हणजे 3 वर्षांनी जशी महागाई वाढेल तशी तुमची पेन्शन वाढेल, म्हणजे इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या ते महागाईशी जोडलेलं होतं. या हरामखोरांनी ते एकतर्फी बंद करून टाकले, म्हणून 25 वर्षापासून तुमच्या पेन्शन मध्ये 1 पैशाची वाढ नाही. अजूनही लोकांना 90 रुपये पेन्शन आहे. मग हे झोपे का? हे ऑर्गनायझेशन झोपलं आहे का? आज इथं बाप येत आहे तर तुम्ही 7 वाजता ऑफिस मध्ये घुसता? लोकांच्या समोर येण्याची हिंमत पाहिजे, ऑफिसरची सांगायला पाहिजे तुमचे प्रॉब्लेम मी समजतो, तर मी हे करतो, तर माझ्या लोकांना सांगतो, अरे त्या संघटनाही मदत करेल, करेल की नाही? पण तुम्ही जर नफा छपीचा गेम खेळताय तर तुम्ही कोणाचं नुकसान करताय? तुम्ही फक्त सुरक्षित आणि बाकी लोकांनी, साखर कारखाने बंद पडले लोक रस्त्यावर आहेत, सूत गिरण्या बंद पडले लोक रस्त्यावर आहेत, आयुष्यभर काम करून लोकांचे पैसे पूर्ण गडप, त्याच्यानंतर कुणा 1000 रुपये पेन्शन म्हणता आणि 17 लाख लोकांना 1000च्या खाली पेन्शन, मग यांनी कामं केली म्हणायची का? म्हणायची का? त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, तुम्ही हायर पेन्शन पूर्ण याच्यावर द्या, त्यांनी त्यात खोडी काढली. नाही, याचा अर्थ असा होतो, आम्हाला इंग्रजी अशीच आहे. अरे नालायकाओ, इंग्रजी शाळेत शिकले पण तुम्हाला इंग्रजी येत नाही. 2 वर्षाच्या वेटेचा मुद्दा असा होता की ज्या माणसाचं वय 58 झालं त्याला द्या, पण त्याची 20 वर्ष सगळी झालेली पाहिजे. आता कुठल्याही तुम्ही ढोरामागच्या माणसाला विचारा, ते म्हणाल 20 वर्ष सर्व्हिस झाली भाऊ, आणि 58 वर्ष वय झाल्यावर त्याला सुरू करा, कारण तो नंतर नोकरी करू शकतो. त्याच्या अगोदर यांनी असा अर्थ काढला 25 वर्ष की तुम्ही 20 वर्ष सर्व्हिस बी केलं पाहिजे आणि तुमचं वय 58 बी पाहिजे, म्हणजे 58 वर्षालाच तुम्ही रिटायर व्हायला पाहिजे. मग त्याच्या फॅक्टऱ्या बंद पडल्या तर काय करावं? मग जेव्हा आपण हा पूर्ण महाराष्ट्रभर मुद्दा उचलला, आपले सगळे नेते आंबेडकर साहेब, गंगे पाटील साहेब, हे सगळे त्या मनसोडे साहेब, देवकर साहेब, सगळे याच्यामध्ये ते आंदोलनात होते.
जेव्हा महाराष्ट्रभर हे पूर्ण तहसील लेवलवर आंदोलन झालं त्याच्यानंतर त्या सुप्रिया डोक्यात प्रकाश पडला, इंग्रजांचा अर्थ आणलं की वेळा. आणि मग तो 2 वर्षांमध्ये मान्य केलं आणि 20 मार्च ला आपण आंदोलन केलं 17 ला आणि 8 मेला या हरामखोरांनी सर्क्युलर काढलं. मग 25 वर्ष लोकांना काल उभारलं. ह्या लोकांच्या पापाचा सबब आज फक्त औरंगाबाद मध्येच नाहीये, आज फक्त मराठवाडा मध्येच नाहीये, आज भारतभर हेच पृष्ठ सगळीकडे. आपल्या संघटनेनी संघटनेच्या नेत्यांनी लोकांनी प्रचंड मेहनत घेतली, 24 राज्यात हे आंदोलनात चालू आहे आणि यात तुम्ही एकटे नाही आहे, तुमच्या मागे तामिळनाडू उभा आहे, बंगाल उभा आहे, पंजाब उभा आहे.